थायरॉईडच्या समस्या असतील तर काय पदार्थ खाता येतील याची जी सिरीज सुरू आहे त्यातला आजचा आपला भाग तिसरा आहे. पहिले दोन भाग मी चॅनलवर ऑलरेडी पोस्ट केलेले आहेत आणि त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये अपडेट केलेले आहेत, त्या जरूर बघा. आणि एवढंच नाही तर थायरॉईडच्या समस्या असतील तर कुठले पदार्थ खायचे आणि कुठले टाळायचे याचा खूप छान डिटेल व्हिडिओ माझ्या चॅनलवर आहे, त्याची पण लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती पण चेक करायला विसरू नका. बरं, आजचा पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला इडलीचं पीठ बनवून ठेवायचं आहे. तर ते पीठ कसं बनवायचं हे खूप डिटेलमध्ये मी माझ्या आधीच्या दोन व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर थोडक्यात सांगते. 2 वाट्या लाल तांदूळ, 1 वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथ्या स्वच्छ धुवून 4 ते 5 तास भिजवून ठेवायचं. त्याला मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं आणि साधारण 10 ते 15 तास आपल्याला याला फर्मेंट करायचं आहे. याच्यात लाल तांदूळ वापरल्यामुळे फर्मेंटेशनसाठी थोडासा जास्त वेळ लागतो. आता हे जे इडलीचं पीठ तयार आहे त्याचेच आपण पदार्थ बनवतोय. फर्मेंटेशन होण्याआधी दळून झालं की ह्याच्यामध्ये आपल्याला मीठ पण घालायचंय. आजचा पदार्थ ह्याच इडलीच्या पीठापासून बनवलेला तिसरा पदार्थ आहे. आता ह्या इडलीच्या पीठातलं 2 दावपीठ आपण मोठ्या बोलमध्ये काढून घेऊया. हे उत्तप्पे करायच्या आधी जर पीठ फ्रीजमध्ये ठेवलं असेल तर ते अर्धा तास आधी बाहेर काढून ठेवायचं. आता ह्याच्यामध्ये 1 छोटा चमचा जिरे आणि 1/2 चमचा हिंग घालायचं आहे आणि ह्याला छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला हे थोडंसं दाट वाटलं तर ह्याच्यामध्ये थोडंसं 3-4 चमचे पाणी घालून याला पातळ करून घ्यायचं आहे. आता हे पीठ छान तयार आहे. आता बिडाच्या तव्यावरती तेल लावून घ्या आणि ह्याच्यावरती मी आज छोटे छोटे मिनी उत्तप्पे बनवणार आहे. तर आपण ह्या तव्यावर 3 उत्तप्पे घालूया. 1 डावपीठ एका उत्तप्प्यासाठी पुरतं. हे छान पसरवून घ्यायचं आहे. याच्यावर वरून थोडं थोडंसं तेल घालायचं आहे थेंबथेंबर. आणि माझ्याकडे ही पोडी चटणी आहे, ती मिळते आपल्याला, किंवा तुमच्याकडे पूड चटणी किंवा तुमच्या आवडीची कुठलीही चटणी तुम्ही याच्यावरती घालू शकता. जवसाची चटणी असेल तर बेस्ट. तर ही चटणी ह्या उत्तप्प्यावर आपल्याला घालायची आहे. हिरवी मिरचीचे तुकडे घालूया. हे तुम्हाला कितपत तिखट आवडतंय तेवढे तुम्ही तुकडे घालू शकता. टोमॅटो घालायचा आहे. कांदे घालायचे. याच्यावरती तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्याही घालू शकता, पालक पण घालू शकता. आणि थोडंसं तिखट, तांबडं तिखट घालायचं आहे. माझ्याकडे चिली फ्लेक्स आहेत तर ते मी वापरतीये. आणि हे उत्तप्पे जर चिकटले असतील तर आपल्याला असे कट करून घ्यायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूनी सुद्धा छान क्रिस्पी भाजून घ्यायचे. बघा, आता आपला मस्त उत्तप्पा तयार आहे. आता या उत्तप्प्याबरोबर खाण्यासाठी एक चटपटीत चटणी आपण बनवणार आहोत. मिक्सरच्या भांड्यात 8-10 कढीपत्त्याची पानं घालायची. साधारण 1 मुठभर कोथिंबीर घालायची आहे. 1 छोटी वाटी भरून फुटाणे घालायचे. 5-6 लसणीच्या पाकळ्या घालायच्या आणि ह्याच्यामध्ये मी खारवलेल्या आवळ्याच्या 7 ते 8 फोडी घातलेल्या आहेत. हा आवळा खारवून कसा ठेवायचा किंवा वर्षभर टिकेल असा खारवलेला आवळा कसा बनवायचा त्याची रेसिपी ऑलरेडी चॅनलवर आहे आणि लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, जरूर चेक करा. 1 चमचा जिरे घालायचे. 1/2 चमचा हिंग घालायचा. चवीनुसार मीठ घालायचं. 2 ते 3 हिरव्या मिरचीचे तुकडे घालायचे आणि हे छान मिक्सरमध्ये वाटून त्याची चटणी बनवून घ्यायची. ही चटणी आपण एका बोलमध्ये काढून ठेवूया आणि ह्याच्यावरती चरचरीत मोहरी जिरे हिंगाची फोडणी घालूया. चला मग गरम गरम उत्तप्पे आणि हिरवी चटणी एन्जॉय करा. हे उत्तप्पे घरातल्या लहान मुलांना, मोठ्यांना, ज्यांना वजन कमी करायचंय, ज्यांना डायबिटीज आहे, अशा सगळ्या लोकांना चालतील. तर हे नक्की करून बघा. आणि थायरॉईड समस्या असतील तर कुठले पदार्थ बनवून खाता येतात याची मी जी सिरीज केली आहे त्याच्या पुढच्या भागात लवकरच भेटूया. थँक्यू.